युवा स्वाभिमान पार्टी पदाधिकाऱ्यांच्या वतीने ते युवा स्वाभिमान पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षांकडे दिनांक 11 ऑक्टोबर रोजी मतदारसंघाचे विद्यमान आमदार रवी राणा यांनी विधानसभाकरिता बडनेरा मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी मिळण्याबाबत अर्ज सादर केला होता। त्या अर्जावर राष्ट्रीय युवा स्वाभिमान पार्टीच्या संसदीय समितीमध्ये प्रस्ताव ठेवून बडनेरा मतदारसंघातून पार्टीचे निष्ठावान कार्यकर्ता श्री रवी राणा यांच्या उमेदवारीबाबत चर्चा होऊन सर्वानुमते त्यांना पुन्हा चौथ्यांदा उमेदवारी देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला। तसेच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून रवी राणा यांच्या अधिकृत उमेदवारीची घोषणा करण्यात आली। त्याचबरोबर विविध मतदारसंघातून पार्टीला इच्छुक उमेदवारांचे अर्ज प्राप्त होत आहेत। त्या त्या भागातील निष्ठावान कार्यकर्त्यांचा आम्ही विचार करू व लवकरच त्या संदर्भातही यादी प्रसिद्ध करू, अशी माहिती पत्रकार परिषदेच्या माध्यमातून युवा स्वाभिमान प्रवक्त्यांकडून देण्यात आली। यावेळी पत्रकार परिषदेला निळकंठराव कात्रे, जयंत वानखळे, शैलेंद्र कस्तुरे, कमलकिशोर मातानी, विनोद जायलवाल, संजय मुनोत, शिवदास गुले, सत्येंद्र सिंग लोटे, सुखदेव तरडेजा, हरीश चरपे, गणेशदास गायकवाड, बाळू इंगोले, नामा आमले, मिलिंद कहाडे, अमोल मिलके, सुमती डोके, प्रेमा लव्हाडे आदी उपस्थित होते। नुकतीच विधानसभा 2024 रणधुमाळी सुरू झालेली आहे। राष्ट्रीय युवा स्वाभिमान पार्टीचा आजपासून निवडणुकीच्या नोटिफिकेशन पण जारी झाले, आजपासून फॉर्मची पण सुरुवात झालेली आहे। तरी आमचा युवा स्वाभिमान पार्टीची संसदीय समिती, या संसदीय समितीच्या आधी आमचे काही आपल्या अमरावती जिल्ह्यातील 8ही विधानसभा मतदारसंघाचे आमच्या इथे आम्ही काही अर्ज आम्हाला प्राप्त झाले, ज्यामध्ये तिवसा मतदारसंघामध्ये आम्हाला 7 उमेदवारांनी अर्ज केले। तसेच अमरावतीमधून आम्हाला 6 उमेदवारांचे अर्ज आलेले आहेत। तसेच मेळघाटमधून आम्हाला 3 उमेदवारांचे अर्ज आलेले आहेत। अचलपूरमधून पण आम्हाला अर्ज प्राप्त झाले होते। तसेच उर्वरित आपल्या ज्या विधानसभा आहेत, बडनेरा विधानसभा मतदारसंघ, इथूनही आम्हाला 1च अर्ज प्राप्त झाला होता। अशा एकंदरीत आपल्या 8ही अमरावती जिल्ह्यातील विधानसभा निहाय त्यातल्या अमरावती लोकसभेमध्ये जे 6 विधानसभा मतदारसंघ येतात, यातून आम्हाला बरेच अर्ज प्राप्त झाले होते। त्याच्यावरती आमची राष्ट्रीय युवा स्वाभिमान पार्टीची संसदीय समिती यांच्या माध्यमातून चर्चा करण्यात आली। त्यामध्ये आमच्या संसदीय बोर्डासमोर तो प्रस्ताव मांडण्यात आले, त्याच्यावरती सर्वांमध्ये विचार झाले। या संदर्भात आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आपणाशी बोलतीलच। तरी बडनेरा विधानसभा मतदारसंघामध्ये जो अर्ज प्राप्त झाला, त्याच्यावरती संसदीय समितीने प्रस्ताव ठेवला, तो सर्व प्रस्ताव एकमताने मान्य झाला आणि उमेदवार निश्चित करण्यात आलेला आहे। त्या उमेदवाराची घोषणा आमचे युवा स्वाभिमान पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष निळकंठरावजी कात्रे मामाजी या ठिकाणी करतील, अशी मी त्यांना विनंती करतो। सर्व पत्रकार बंधू, प्रिंट मीडिया सगळ्यांचं मी इथे आज इथे स्वागत करतो। 037 बडनेरा मतदार विधानसभा या संदर्भात आपण आज इथे अधिकृत उमेदवारांची घोषणा करण्याकरता आपण आजची पत्रकार परिषद बोलवलेली आहे। आमच्याकडे आमची राष्ट्रीय युवा स्वाभिमान पार्टीची जे पार्लिमेंटरी जी बॉडी आहे, आमच्या बॉडीसमोर बडनेरा विधानसभा मतदारसंघातून एकमेव अर्ज श्री आमदार रवी राणा यांचा आमच्याकडे प्राप्त झाला होता। ह्या अर्जाच्यानुसार आम्ही पार्लिमेंट बोर्डाची मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमध्ये सर्व चर्चा करून एकमताने आम्ही आमदार रवी राणा यांचं मतदारसंघातून येणाऱ्या भावी विधानसभेच्या मतदानासाठी निवडणुकीकरता आम्ही त्यांची सगळ्यांनी एकमताने त्यांची उमेदवारी आम्ही जाहीर करतो। आमचे राष्ट्रीय अध्यक्ष निळकंठरावजी कात्रे यांनी बडनेरा विधानसभा मतदारसंघामधून युवा स्वाभिमान पार्टीतर्फे श्री रवी राणा हे आमचे उमेदवार असतील या ठिकाणी घोषणा झालेली आहे। यासंबंधी आपल्याला बाकी काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकतो। बाकी मतदारसंघातल्या जे आम्हाला अर्ज प्राप्त झाले आहे, त्याच्यावर आजही आमची संसदीय बोर्डची मीटिंग आहे, त्याच्या संदर्भात आमचा विचार सुरू होतो। महायुतीसोबत चर्चा झालेली आहे। आम्ही मित्रपक्ष म्हणून युवा स्वाभिमान पार्टी आमचा समावेश महायुतीमध्ये आहे आणि आम्ही महायुतीला एकंदरीत 4 जागा मागितलेल्या होत्या, परंतु आमच्याकडे जे उमेदवार आले आहेत
त्यांचा सगळं चाचपणी केल्यानंतर आम्ही ठरवू की महायुतीमध्ये किती जागा आम्हाला सुटतात आणि किती जागांवर आम्ही लढायचं. आज बडनेरा विधानसभा मतदारसंघापासून आम्ही सुरुवात करतो आहे. बडनेरा विधानसभा मतदारसंघाच्या आमच्या पहिल्या यादीमध्ये पहिलं नाव आम्ही घोषित केलं आहे आणि बाकी उर्वरित नावांवरती आज दुपारी चर्चा होईल. बाकीच्या जसा लिस्ट देत आहेत तसे आमचंही महायुतीच्या संदर्भात किती जागा सुटते त्याच्यानुसार आम्ही ठरवू. परंतु एक जागा आमची महायुतीतून निश्चित आहे म्हणून आम्ही पहिली एक जागा घोषित केली. सध्या तर आपल्याकडे दिवसाचं आपल्याकडे अर्ज प्राप्त झालेले आहे. तसं अमरावतीमधूनही अर्ज प्राप्त झाले आहे. चार जागा आपण यामध्ये मेळघाट, अमरावती, दिवसा आणि बडनेरा. प्रत्येकाला तिकीट मागण्याचा अधिकार आहे, दावा करण्याचा अधिकार आहे, कारण महायुतीमध्ये सगळ्या मित्रपक्षांचा समावेश आहे. आम्ही देखील महायुतीमध्ये मित्रपक्ष म्हणून समाविष्ट झालेलो आहे. तर आम्हालाही तो अधिकार आहे. आम्ही त्याच्या ठिकाणी जागा मागितल्या, ज्या जागा आम्हाला सुटतील त्या जागेवर आम्ही तातडीने निवडणूक करू. नाही, भेटीचं राजकारण त्यांना नाही म्हणत. भेटीचं राजकारण म्हणजे सगळ्यांना घेऊन चालले. महायुतीने आम्हाला ऑलरेडी बडनेरा विधानसभा मतदारसंघाची जागा संदर्भात आम्हाला निश्चित दिलेली आहे म्हणून आम्ही आमचा बडनेराचा उमेदवार केला. बाकी जागांच्या संदर्भात निश्चित येईल भविष्यामध्ये किंवा नाही येणार त्या संदर्भात आम्ही तो निर्णय तुम्हाला वेळोवेळी कळू. मी आताच सांगितलं की आम्हाला प्रत्येक मतदारसंघाने या जवळपास 5 ते 6 अर्ज प्राप्त झालेले आहेत. त्याची संपूर्ण माहिती उमेदवारांची आमच्याकडे आहे. आम्ही त्याच्यावरती आमच्या संसदीय समितीमध्ये चर्चा करण्यात आली. आजही आमच्या तिथं चर्चेसाठी बैठक आहे 4 वाजता. त्या बैठकीमध्ये त्याच्यानंतर महायुतीकडून काय निर्णय होतो त्यासाठी आम्ही वाट बघतो. आता निवडणुकी आहे, इनकमिंग आउटगोईंग चालूच राहणार. एक प्रवक्ता गेल्याने आमची काही पार्टी थांबणार आहे. आम्ही 8 प्रवक्ते इथे नियुक्ती करण्यात आली. तर एक प्रवक्ता सोडून गेला तर त्यांचा काहीतरी वैयक्तिक अपेक्षा भंग असेल किंवा अपेक्षा त्यांच्या काय असतील, त्यांचा काही स्वार्थ असेल. अभी तो निवडणूक पे चर्चा होगा, बाजार अफवाह जो है वो गर्म रहता है, तो हम उसके ऊपर ध्यान नहीं देते. अभी हम हमारे पार्टी के पूरे काम में लगे हुए हैं. हमारा पूरा कॉन्सन्ट्रेशन विधानसभा पे है और आज ही अपन ने सांगितलं आम्ही बडनेरा विधानसभा अतिशय ताकदीने लढू आणि आम्ही सध्या त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट केलं. बाकी चर्चांना आम्ही केव्हाच विराम दिलेला आहे. आज या ठिकाणी बडनेरा विधानसभा मतदारसंघामध्ये आम्हाला राष्ट्रीय युवा स्वाभिमान पार्टीच्या संसदीय समितीकडे एक अर्ज प्राप्त झाला होता. आमचे सन्माननीय बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे, ज्यांनी तीनही वेळेस निवडणूक लढली राष्ट्रीय युवा स्वाभिमान पार्टीकडून, श्री रविभाऊ राणा यांचा आम्हाला अर्ज प्राप्त झाला होता. त्या अर्जावरती संसदीय समितीमध्ये सन्माननीय अध्यक्ष निळकंठरावजी कात्रे मामाजी, कोषाध्यक्ष शैलेंद्रजी कस्तुरे साहेब, तसेच आमचे वानखडे काका आणि आमचे संपूर्ण संसदीय समिती, या समितीपुढे तो प्रस्ताव ठेवण्यात आला की बडनेरा मतदारसंघातून चौथ्यांदा उमेदवार श्री रवी राणा यांना उमेदवारी देण्यासंदर्भात चर्चा झाली आणि तो प्रस्ताव सर्वानुमते मान्य झाला. आणि आज या ठिकाणी घोषणा करण्यात आली की श्री रवी राणा या ठिकाणी चौथ्यांदा बडनेरा विधानसभा मतदारसंघ 037 या मतदारसंघातून निवडणूक युवा स्वाभिमान पार्टीकडून लढवतील. मतदारसंघामध्ये किती अर्ज प्राप्त झाले? एकूण आम्ही 5 मतदारसंघामध्ये आम्हाला अर्ज प्राप्त झाले आहेत. त्या मतदारसंघांनी आम्हाला दिवसामधून 4 अर्ज प्राप्त झाले. अमरावतीमध्ये जवळपास 5 अर्ज प्राप्त झाले. त्यानंतर दर्यापूरमधून देखील आम्हाला 3 अर्ज प्राप्त झाले. मेळघाटमध्ये आम्हाला 2 अर्ज प्राप्त झाले. असे जवळपास प्रत्येक मतदारसंघात 4-5 जवळपास आम्हाला अर्ज प्राप्त झाले. त्या अर्जावरती संसदीय समितीमध्ये आमचा विचार सुरू आहे आणि महायुतीमधून सध्या तरी आम्हाला बडनेरा विधानसभा मतदारसंघासाठी सांगण्यात आलं होतं, म्हणून आज आम्ही बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार या ठिकाणी घोषित केलेले आहे. आमचं राष्ट्रीय युवा स्वाभिमान पार्टीचं पाना हे अधिकृत चिन्ह आहे आणि पाना या निवडणूक चिन्हावरच उमेदवार श्री रवी राणा या ठिकाणी निवडणूक लढतील.